नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कागणेसरांच्या इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती माहिती पाहणार आहोत आणि तो महत्त्वाचा विषय आहे ई एच एस सीची आन्सरशीट म्हणजेच उत्तरपत्रिका आपण कशा पद्धतीने लिहायला पाहिजे सुरुवात करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडनं उत्तरपत्रिका जी आलेली असते त्या उत्तरपत्रिकेची आपण सुरुवात कशी करणार अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात उदाहरणार्थ आपला सीट नंबर म्हणजेच बैठक क्रमांक कसा टाकायचा अक्षरी टाकायचा अंकात टाकायचा आपली स्वाक्षरी कुठे करायची आपल्या गार्डिंगवर असलेल्या सरांची सही कुठे घ्यायची आपला केंद्र क्रमांक कसा टाकायचा त्यानंतर दिनांक कोणता टाकायचा आणि त्याचबरोबर नवीन प्रश्नाची आपण सुरुवात कशी करायची त्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक प्रश्न आपल्याला निर्माण होत असतो बारकोड स्टिकर म्हणजे काय होलोक्राफ्ट स्टिकर म्हणजे काय आणि बारकोड स्टिकर आपण कुठं लावायचं असतं त्यानंतर होलोक्राफ्ट स्टिकर आपण स्वतः लावतो की गार्डिंगवर असलेले सर आपल्याला लावून देत असतात असे एक ना असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात आधीच आपल्याला अभ्यासाचं टेन्शन असतं आणि त्याचबरोबर हे प्रश्न आपल्याला बेचाईन करत असतात आणि म्हणून यासाठी मी या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केलेला आहे निश्चितच आपल्याला व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि या ठिकाणी इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला वर्ग बारावी इंग्रजी या विषयाच्या संपूर्ण नोट्स या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये रायटिंग स्किल आहे कविता हेही सेक्शन आहे संपूर्ण प्रकरणावरचे व्हिडिओ आहेत आणि त्याचबरोबर ग्रामरचेही व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण सविस्तरपणे बघूयात की उत्तरपत्रिका नेमकी कशा पद्धतीने लिहायची आणि बैठक क्रमांक कुठे टाकायचा चला आपण या ठिकाणी बघूयात सर्वप्रथम आपला जो बैठक क्रमांक असतो तो बैठक क्रमांक आपण कशा पद्धतीने लिहायला ने पाहिजे नेमका कुठे लिहायला पाहिजे बघा या ठिकाणी सर्वप्रथम अंकामध्ये इन फिगर आपला बैठक क्रमांक जो आहे तो लिहायचा असतो आपल्या हॉल तिकीटवरती आपल्याला बैठक क्रमांक दिलेला असतो तो बघून लिहायचा असतो सर्वप्रथम अंकात लिहा आणि त्यानंतर इनवर्ड्स म्हणजे अक्षरातसुद्धा आपल्याला लिहायचा असतो आणि त्यामध्ये बरोबरच कुणी इंग्लिशमध्ये लिहील तर कुणी मराठीमध्ये सुद्धा तुमचा बैठक क्रमांक लिहू शकता आता या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा बैठक क्रमांक तुम्हाला लिहिता येतो दोन्हीपैकी कोणत्याही एका भाषेमध्ये तुम्ही अक्षरामध्ये बैठक क्रमांक लिहा मी या ठिकाणी दोन्ही उदाहरण तुमच्यासमोर दिलेले आहेत एक आयडियल अशा प्रकारचा बैठक क्रमांक मी या ठिकाणी टाकलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपली स्वाक्षरी जी आहे ती या ठिकाणी करावयाची असते आणि आपली स्वाक्षरी झाल्याच्या नंतर आपला बैठक क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्या गार्डनवर असलेले जे सर असतात ते गार्डनवरचे सर त्यांची स्वतःची स्वाक्षरी करत असतात आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला केंद्र क्रमांक जो असतो परीक्षेचा तो आपल्याला या ठिकाणी लिहावयाचा असतो मी माझ्या शाळेचा ज्युनियर कॉलेजचा या ठिकाणी केंद्र क्रमांक लिहिलेला आहे बघा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला पुढे आणखी विद्यार्थ्याने बारकोड ह्या चौकटीत चिटकवावा असं इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे आता आपल्याला बारकोड या ठिकाणी चिटकवायचा असतो बारकोड आपल्याला आपल्या गार्डिंगवर असलेले जे सर आहेत ते आपल्याला बारकोड देतील आणि आपण आपल्याच बैठक क्रमांकाचा बारकोड आहे की नाही याची खात्री करायची आणि तो बारकोड आपण आपल्या आन्सरशीटवरती चिटकवायचा असतो त्यानंतर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक क्वेश्चन पेपर सेट असं इथं खाली दिलेलं आहे जर या ठिकाणी क्वेश्चन पेपर सेट तुमच्या विषयासाठी से असतील तरच इथे क्वेश्चन पेपर कोणता सेट तुम्हाला आलेला आहे त्या संदर्भात इथे माहिती लिहावयाची आहे बघा इथे बारकोड या ठिकाणी चिटकवावा असा स्पष्ट उल्लेख इथे मी केलेला आहे तिथे तुम्ही सविस्तरपणे बारकोड तुमच्याच बैठक क्रमांकाचा आहे का हे बघा आणि त्यानंतर तुम्ही तिथे बारकोड चिटकवा विनाकारण अशा वेळेला गोंधळ उडता कामा नये दुसऱ्या कुणाचाही बारकोड या ठिकाणी चिटकवला तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण होऊ शकतो हे सगळं झाल्याच्यानंतर बघा या ठिकाणी मी एक चौकट इथे केलेली आहे होलोक्राफ्ट स्टिकरच्या आजूबाजूला जी चौकट या ठिकाणी लावलेली आहे मी त्यावरती आपल्याला होलोक्राफ्ट स्टिकर जेव्हा आपला पेपर पूर्णपणे लिहिला झालेला असतो आणि साधारणपणे एक पंधरा मिनटं वेळ पेपर संपण्यासाठी असतो त्यावेळेला आपल्या गार्डिंगवरचे सर आपल्याला ते होलोक्राफ्ट स्टिकर देतात आणि आपला बैठक क्रमांक आपलं नाव आपली सही इथे आपल्याला झाकून टाकावयाचे असते बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपल्याला काय करायचं असतं आता इथे जे परत खाली जे यू आय डी कोडसाठी जी, जी जागा आहे तिथे आपल्याला काही करायचं नाही त्यानंतर सेट कोड इथे पुन्हा वर जो आपण लिहिलेला होता तो स्पष्टपणे इथे परत लिहावयाचा आहे सेट कोड लिहिल्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला इथे सब्जेक्ट दिलेला आहे विषय जो दिलेला आहे ज्या विषयाचा पेपर आहे मी या ठिकाणी इंग्लिश हा विषय लिहिलेला ले तुम्हार आहे आणि त्यानंतर इंग्लिश हा विषय लिहिल्याच्यानंतर खाली बघा तुम्हाला तुमचा पेपर कोणता पहिला आहे दुसरा आहे तिसरा आहे मी इथे फर्स्ट म्हणजे पहिला पेपर म्हणून लिहिलेला ले आहे त्यानंतर बघा तो पेपर कोणत्या तारखेला आहे मी या ठिकाणी एक एक्झाम्पल उदाहरण म्हणून इथे एक एक दोन हजार एकवीस ही तारीख टाकली आणि त्यानंतर भा जी उत्तर लेखनाची भाषा आहे ती इंग्लिश अशा पद्धतीने या ठिकाणी या विषयाची आहे म्हणून इंग्लिश अशी लिहिलेली आहे आता यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला की तुम्ही जर उत्तरपत्रिका एक असेल आणि त्याचबरोबर पुरवणी एक जर घेतलेली असेल तर एक आणि एक दोन अशा पद्धतीने होत असतं त्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख अशा पद्धतीचा केलेला असतो की पुढे एक एक्झामिनर आणि एक्झामिनरच्या खाली मॉडेरेटर आणि चीफ मॉडरेटर यांचे मार्क्स देण्या दिलेले असतात आणि हे मार्क्स आपण जेव्हा पेपर लिहित असतो आपला पेपर बोर्डाला परत जात असतो त्यावेळेस तो एक्झामिनर आपल्या रकण्यात मार्क्स टाकतो त्यानंतर मॉडरेटर आपल्या रकण्यात मार्क टाकतो आणि चीफ मॉडरेटर तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात असू द्या इथे गैरमार्गाचा वापर केल्यास केंद्रसंचालकाचा अभिक अभिप्राय असं म्हटलेला आहे म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचा गैरवापर गैरमार्ग आपण करायचा नाही आता तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो की पुढे आपली उत्तरपत्रिका प्रकारची असते बघा या ठिकाणी उत्तरपत्रिका जी आहे त्या उत्तरपत्रिकेवरती वर बघा क्वेश्चन नंबर दिलेला आहे आणि आपल्याला आपला प्रश्नक्रमांक या ठिकाणी स्पष्टपणे लिहायचा असतो आणि इकडे तिकडे आजूबाजूला कुठेही प्रश्न क्रमांक लिहिण्याची आवश्यकता नाही बघा इथे ही उत्तरपत्रिका विद्यार्थी मित्रांनो ही जवळपास अठ्ठावीस लाईनची उत्तरपत्रिका आहे आणि अठ्ठावीस पेजेसची उत्तरपत्रिका आहे आणि म्हणून जे आन्सर पेपर आहे तो आपल्याला इथे या हेतूने मी अठ्ठावीस लाईन आणि अठ्ठावीस पेजेस सांगत आहे की प्रत्येक पेजवरती अठ्ठावीस ओळी असतात अठ्ठावीस लाईन्स असतात त्या पद्धतीने आपल्याला एक नियोजन करावयाचं असतं आपल्या परीक्षेसाठी आपल्याला ऑल दी बेस्ट व्यवस्थितपणे निश्चित आपला अभ्यास झालेला असेल आणि म्हणून आपण कशा पद्धतीने आपल्या आन्सर पेपरवरती आपला बैठक क्रमांक आपली स्वाक्षरी आणि आपल्या गार्डनवर असलेल्या सरांची स्वाक्षरी कशी घ्यावी ही मी या ठिकाणी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तुम्हाला परीक्षेसाठी गुडलक निश्चित रीतीने तुम्ही पेपर व्यवस्थित सोडवाल अशी अपेक्षा विद्यार्थी मित्रांनो बारावी इंग्रजीच्या संपूर्ण नोट्ससाठी सरांचे इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका जेणेकरून या ठिकाणी आणखी तुम्हाला इतर माहितीसुद्धा मी अवेलेबल करून देईल विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि बारावीच्या परीक्षेला तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो